धार्मिक ग्रंथांचा वापर आजवर धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी केला गेला आहे. आस्तिकांना जगण्याची दिशा दाखवणं, देवाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं हे त्यामागचे काही विचार. असाच एक धर्मग्रंथ लिहिला गेला आहे वसईच्या एका छोट्याशा गावात. मी याला धर्मग्रंथ म्हणणार नाही, आपण याला वैचारिक साहित्य असंही म्हणू शकतो. याचं नाव आहे सुबोध बायबल. हे सुबोध बायबल फादर फ्रान्सिस डिब्रेटो यांनी लिहिलं आहे. आपण त्यांना भेटून आज बायबलच्या इतिहासाबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या या सुबोध बायबल लिहिण्याच्या प्रक्रियेबद्दलही जाणून घेणार आहोत. वसईतील नंदाखाल्या गावातले चर्च आहे. मला आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकांना आम्हाला हे जाणून घ्यायचंय, सुबोध बायबलकडे जाण्यापूर्वी मला जाणून घ्यायचंय की बायबलचा इतिहास काय आहे, बायबलची सुरुवात कशी झाली आणि बायबल म्हणजे काय. बायबलचा हा मराठी अनुवाद आहे, ह्याला पवित्र शास्त्र असं म्हणतात. आता बायबल खरं म्हणजे परक्या भाषेतला आहे, मूळ भाषा हिब्रू आणि ग्रीक आहे. जुना करार हिब्रूमध्ये, नवा करार ग्रीकमध्ये. तर बायबल हा मोठा ग्रंथ आहे. जुन्या करारामध्ये 46 पुस्तकं आहेत, नवीन करारमध्ये 27 पुस्तकं आहेत. जुना करार येशू ख्रिस्ताच्या अगोदर लिहिला गेला, त्याला येशू ख्रिस्ताच्या अगोदरच्या 3000 वर्षांची पार्श्वभूमी आहे. नवा करार येशूचं कार्य आणि येशूच्या शिष्यांचं कार्य ह्यासंबंधी नवा करार आहे. आता जुना करार जो आहे त्याच्यामध्ये विश्वाची निर्मिती कशी झाली, मानवाची निर्मिती कशी झाली, जगामध्ये पापाचा संचार कसा झाला यासंबंधी पहिल्या भागामध्ये माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर देवाचे काही महान असे संत होऊन गेले, जे ज्यांनी समाजाला मार्गदर्शन केलं. आब्राम आहे, त्याचा मुलगा इसाक आहे, जेकब आहे, जोसेफ आहे, ही सगळी मंडळी त्यांची चरित्र तिथं आलेली आहेत. इस्रायली लोकांचा राष्ट्रीय इतिहास आणि त्यांचा धार्मिक इतिहास हा जवळजवळ सारखा आहे. जेव्हा जेव्हा त्या राष्ट्रावर संकट आली तेव्हा ते देवाकडे वळाले आणि एक देवावर विश्वास ठेवणारं राष्ट्र अशी इस्रायलची ओळख आजही आहे. ते तेव्हा त्याला याहवे गॉड बनायचे, याहवे देव. तोच परमेश्वर आपल्याला सगळ्या बाजू जीवनातल्या सगळ्या क्षेत्रामध्ये तो आपल्या बरोबर असतो ही इस्रायल लोकांची ठाम श्रद्धा आहे. पुढे इस्रायलचे लोकांचं इजिप्तमध्ये स्थलांतर झालं, तिथे त्यांचा छळ होऊ लागला. तेव्हा मोशे नावाच्या गृहस्थाने, धर्मपुरुषाने त्यांचा स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलं आणि त्यांना पुन्हा पॅलेसमध्ये त्यांना एक तो घेऊन आला. त्याच्यानंतर राजांचा काळ चालू होतो, मोठे मोठे राजे झाले. एक सॉलोमन राजा जो जगातला सगळ्यात विद्वान राजा समजला जातो. त्याच्यानंतर दाविद राजा की जो त्याच्या काळामध्ये इस्रायलमध्ये सुवर्णयुग होतं आणि दाविद हा मोठा राजा समजला जातो की अभिषिक्त होता तो आणि त्याच्या घराण्यामध्ये कुठे पुढे ख्रिस्त जन्माला येईल अशी भविष्यवाणी जुन्या करारात केलेली आहे. हे सगळं मिळून जवळजवळ 46 पुस्तकामध्ये हा जुना करार समाविष्ट झालेला आहे. प्रभू ख्रिस्ताचा जन्म इसवी सन पहिल्या 3-4 इसवी सन 3-4 ह्या दरम्यान झाला. येशूनं जी शिकवण दिली त्या शिकवणीचा सगळा वृत्तांत येशूच्या 4 शिष्यांनी लिहून ठेवलेला आहे. त्याला आम्ही गॉस्पल्स किंवा शुभवर्तमान म्हणतो. थोडक्यात बायबल म्हणजे परमेश्वर आणि मानव ह्याच्या चिरंतन संबंधांची, नातेसंबंधांची एक यशोगाथा आहे, एक मोठी गाथा आहे असं बायबलचं वर्णन आपण करू शकतो. या बायबलमध्ये माणसानं माणसाशी कसं वागावं ह्यासंबंधी देखील अनेक धडे आहेत. आता आपण एक पाठ वाचणार आहोत, ऐकणार आहोत. येशू ख्रिस्ताचा एक महान प्रचारक, तो येशू ख्रिस्ताचा सुरुवातीचा विरोधक होता, नंतर त्याचं परिवर्तन झालं, प्रचारक झाला. त्याने येशूची शिकवण विशेषतः ग्रीस आणि पूर्व आशियामध्ये दिली. त्यानं प्रीतीसंबंधी एक महान असं स्तोत्र लिहिलेलं आहे. okay. आमच्या मॅडम त्या आणि आमच्या चर्चमध्ये स्त्रिया देखील वेदीवरून वाचन करू शकतात. तर त्यांना मी हा ग्रंथ देतो आहे, त्या ते त्याच्यामधून वाचन करणार आहे. वंडरफुल. न
नवा करार, करंतीकरस पहिले पत्र, प्रीती सर्वोत्कृष्ट दान होय. मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झंझणणारी झांज असं आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळविता येतील इतका दृढ माझा विश्वास असला पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. हा प्रभूचा शब्द आहे. वसईचं एक वैशिष्ट्य आहे की इथला जो समाज जो धर्मांतरित झालेला आहे, आता स्थानिक लोकांमधूनच धर्मांतरित झालेला आहे. खरं म्हणजे असं म्हणतं की येशूचा एक शिष्य बार्थोलोमियो हा कळण्याला आला होता पहिल्या शतकामध्ये. नंतर 13व्या 14व्या शतकामध्ये इटलीहून काही मिशनरी आले आणि त्यांनी सोपाऱ्याला एक चर्च स्थापन केलं होतं, सन थॉमस चर्च. आणि नंतर मग 16व्या शतकामध्ये पोर्तुगीज आल्यानंतर धर्मांतराचा प्रकार वाढले आणि अनेक धर्म स्वेच्छेने झालेली आहेत. हिंदू आणि ख्रिस्ती लोक एकमेकाशी ती गुण्यागोविंदाने नांदत असतात आणि इथे आमची उपासना ही इतर धर्मापेक्षा निराळी आहे. आमचं समाज जीवन हे भारतीयच आहे, संस्कृती भारतीय आहे, महाराष्ट्रीय आहे. त्यामुळे आम्ही आमच्या चर्चची भाषा देखील धर्माची भाषा मराठी ठेवलेली आहे. असं अनेक धर्मात होत नाही. हिंदू धर्मामध्ये संस्कृत आहे किंवा बुद्धाची पाली आहे, पण ख्रिश्चन समाजाने आपली धर्मभाषा ही स्थानिक भाषा केलेली आहे आणि त्यामुळे मराठीमधून पुष्कळशी साहित्य निर्मिती झालेली आहे. आणि नाताळच्या दिवशी सगळं चर्चमध्ये प्रार्थना, सगळी गायनं, प्रवचनं, वाचनं सगळं आपल्या माय मराठीमधून होत असतं. आणि म्हणून तुम्ही जर वसईच्या या गावामध्ये या नाताळच्या दिवसात आलात तर घरोघरी मग नाताळचे सोहळे साजरे होतात. चकल्या, करंजा हे जे महाराष्ट्र कुटुंबाचे प्रकार असतात खाते तेही तिथे होत असतात आणि अशा प्रकारे संस्कृतीच्या संदर्भामध्ये हा सोहळा साजरा केला जातो. कुठले वेस्टर्नायझेशन झालेलं नाही सुदैवाने. इकडचा जो समाज आहे, इकडची जी बोली आहे, त्याच्यातूनच तुम्हाला हा विचार आला का की आपण एक असं बायबलचं स्वैर अनुवाद असा केला पाहिजे की लोकांपर्यंत तो पोचावा? मी काही वर्षांपूर्वी पुणे सकाळमध्ये बायबलवरच्या काही कथा लिहिल्या होत्या. तेव्हाच्या ज्या शिक्षण तज्ज्ञ चित्रा नाईक यांचं मला एक पत्र आलं की फादर, तुम्ही जर बायबलच्या कथा अशा प्रकारे आम्हाला सांगितल्या ना तर आम्हाला देखील वाचायला आवडेल. तर ते बीज माझ्या मनामध्ये होतं, एक सुप्त बीज कुठेतरी होतं की असं एक करायला हवं आहे. त्यानंतर तो बीज तसाच राहिला, कारण ते फार मोठं कार्य आहे, ते प्रचंड मोठं कार्य आहे, त्याला असं हात घालता येणार नाही असं ना. 1996 राजहंसने माझं पुस्तक प्रकाशित केलं ओयासीच्या शोधात. ते सकाळमध्ये सिरियलही झालं होतं आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच्यानंतर राजहंसचे दिलीप माजगावकर मैत्री जुळली आमची, आम्ही गप्पा गोष्टी करायला लागलो. ते एक महाराष्ट्रातले एक विचारवंत प्रकाशक आहेत. त्यांनी मला एक सहज ते बोलून गेले की त्यांची मला त्यांना माझी शैली आवडली, तशा ललित अंगाने बायबल मांडता येईल का, तुम्ही विचार करून बघा, आम्ही प्रकाशन करायला तयार आहोत. तर एक महाराष्ट्र नामवंत प्रकाशन संस्था आहे, ते एक ऑफर देत आहेत. मी खूप त्या विषयावर खूप चिंतन मनन केलं, कसं करता येईल, काय करता येईल, असा विचार केला आणि सुरुवात केली. आपण या सुबोध बायबलबद्दल आणखीन जाणून घेणार आहोत, सुबोध बायबलचा इतिहास जाणून घेणार आहोत, कारण का सुबोध बायबल लिहिताना अभ्यास झालेला आहे व्यवस्थित, इतर बायबलचाही, इतर भाषांतराचाही, इतर अनुवादांचाही अभ्यास झालेला आहे. तो अभ्यास फादरनी कसा केला तेही आपण जाणून घेणार आहोत, पण एका ब्रेकनंतर. पहा फक्त IBN लोकमत.